रोज तीच तीच वरण आमटी खाऊन कंटाळा आला असेल, वेगळं काहीतरी खावंसं वाटत असेल, तर मी तुम्हाला आज कोणतीही डाळ न शिजवता झटपट अशी आमटी बनवून दाखवणार आहे. ह्या आमटीचं नाव आहे शिंगोरी आमटी. ही नगर जिल्ह्यामध्ये केली जाते आणि झटपट होते. ही आमटी जर जेवताना सोबत असेल तर अजिबात भाजीची सुद्धा गरज लागत नाही. ही तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता. नमस्कार, मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आता माझ्या रेसिपीला सुरुवात करते. इथे मी पॅनमध्ये एक चमचा एवढं तेल घालून घेतलं आहे आणि एक छोटा कांदा उभा असा पातळ चिरून घेतला तो घालून घेतला आहे. कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये मी आता 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घालून घेतल्या. अर्धा इंच आलं कट करून घेतले ते घालून घेतलं. कांदा आलं लसूण आपल्याला भाजून घ्यायचे. कांदा भाजला त्यामध्ये मग आपल्याला 1/3 कप एवढं मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले ते घालून घेतलं. तुमच्याकडे जर सुकं खोबरं नसेल तर त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल. आपल्याला सुक्या खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजत आलं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. कांदा खोबऱ्याबरोबर कोथिंबीरसुद्धा आपल्याला थोडीशी परतून घ्यायची. हे वाटप आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. मी आता गॅस बंद केला आहे. हे एका डिशमध्ये मी काढून घेते आणि ह्याच पॅनमध्ये पुन्हा आपल्याला 1/2 चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा चणा डाळ घालायची. ही चणा डाळ आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची. चणा डाळ थोडीशी भाजत तिचा थोडासा कलर चेंज झाला की मग आपल्याला 1 चमचा एवढी ह्यामध्ये मूग डाळ घालायची आणि ह्या डाळी भाजताना गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. मी 1 चमचा एवढी मूग डाळ घातलेली आहे. एवढ्याच 1-1 चमचा डाळच ह्या रेसिपीसाठी पुरेशा आहेत. मूग डाळसुद्धा थोडी भाजत आली की ह्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा धने घालून घ्यायचे. धनेसुद्धा आपल्याला डाळीबरोबरच भाजून घ्यायचे. मूग डाळ आणि धने मी नंतर घातले कारण चणा डाळ भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो. मूग डाळ आणि धने पटकन भाजले जातात. आता माझी इथे मूग डाळ चणा डाळ आणि धने छान भाजून झालेत. मी आता इथे गॅस बंद करून घेतला. हे एका डिशमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाणी न घालताच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पाणी घालून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे हे छान याची बारीक अशी पेस्ट होते. म्हणून आपल्याला आधी पाणी न घालताच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. भाजलेल्या डाळ आणि धनेसुद्धा मी घालून घेतले. मी आता हे मिक्सरला छान असं फिरवून घेतले. मस्त याची पेस्ट अशी तयार झाले. अशीच पेस्ट आपल्याला आमटीसाठी पाहिजे. ह्या आमटीला अजिबात आपल्याला फोडणी नाही घालायची. तर तेलामध्ये आपल्याला हे वाटण जे आपण वाटलेलं आहे तेच घालून घ्यायचं आहे. मी 1 मोठा चमचा एवढा तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यावरती मी त्यामध्ये हे वाटप जे आहे ते घालून घेतलं आहे. आपल्याला हे वाटप तेलामध्ये 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. म्हणजे तेल सुटेपर्यंत छान याला परतून घ्यायचं आहे. ही आमटी चवीला खूपच छान होते. ही भाकरीबरोबर भाताबरोबर खायलासुद्धा छान लागते. अजिबात भाजीची गरज लागत नाही. तर तुम्ही 30-30 आमटी वरण खाऊन कंटाळा आला असेल तुम्हाला तर नक्कीच एकदा ह्या पद्धतीमध्ये आमटी करून बघा. वाटपाला तेल सुटल्यावरती मी 1 चमचा लाल तिखट घालून घेतले. लाल तिखट घालूनसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटप वाटलं होतं त्यामध्ये मी आता पाणी घालून घेतलं आहे आणि ते पाणीसुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत सैलसर कितपत ताटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. कधी स्वयंपाक करायला कंटाळा आला असेल किंवा भाजी काय करायची सुचत नसेल तेव्हा तुम्ही ही शिंगोरी आमटी अगदी करू शकता. भाजीची सुद्धा गरज लागणार नाही. शिंगोरी आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आता ह्यामध्ये मी 1/2 चमचा एवढं मीठ घालून घेते आणि आपल्याला ही 5 ते 6 मिनटं छान उकळून घ्यायचे. मी पहिल्यांदाच देशी तडका मराठी या चॅनलवरती
रेसिपी पाहत असाल तर तुमच्या देशी तडका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशा छान छान वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. आता इथे छान मी उकळी काढलेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त असा घरामध्ये सुवास सुटलाय आणि ही आमटी पिताना असं वाटतं की ती पितच राहावी, इतकी ही चवीला छान लागते. तुम्ही ही शिंगोरी आमटीची रेसिपी घरी नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी या चॅनलवर सांगायला विसरू नका. भेटूया असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, धन्यवाद.